से शिवबा, सिंहासनाधी ईश्वर छत्रपती महाराज झालेले पाहायचे आहे आमास. हे हिशोबाचे कागद एकदा नजरे खालून घाला आणि मग आमच्याकडे द्या. जी आऊसाहेब. मुजरा आऊसाहेब, एक काम होतं. बोला बाई, काय मदत हवी आहे तुम्हास? नाही मदत नाही जी, परवाना हवा होता. उत्तरेत जायचं आहे काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला. मोरोपंत, बाईंना परवाना द्या. काय झालं बाई, अजून काही मदत हवी आहे का? यो परवाना काशीपत्तूर चालेल म्हणायचा का? ओ बाई, आपण निश्चिंत राहा, चालेल हा परवा. स्वराज्याचा परवाना आहे तो. स्वराज्याचा हा आहे म्हणून म्हणलं. यो परवाना फक्त स्वराज्यात चालतूया. पण एकदा का स्वराज्याची सीमा ओलांडली की मग भायरचं मुघलांचं कारभारी काय बी दाद देत नाही. यो परवाना चालणार नाही म्हणत्यात. राजांची स्वराज्याची मोर भायरच्या मुलगात नाही चालत जी. का का चालत नाही हा परवाना? ते राजासनी राजच मानत नाहीत. म्हणून विचारलं जी. महाराज साहेबांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न साकार तर झालं, परंतु त्यास अजून मूर्त रूप मिळालं नाही. शिवबांनी धर्मसंस्थापना केली, लष्कर आरमार गडकोत उभे केले, स्वराज्य स्वधर्म आणि स्वदेशाची स्थापना करून रयते समाधान दिलं, परंतु अजूनही हे राज्य पूर्णत्वास गेलं नाही. स्वराज्याची रयत शिवबास जरी राजा मानत असली तरीही सिंहासनाधीश्वर छत्रपती म्हणून बादशहासच मुजरे करते. शून्यातून ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या आमच्या शिवबास जोवर सिंहासन छत्र चामर मिळत नाहीत तोवर खऱ्या अर्थानं हिंदू पदपातशाही उदयास येणार नाही. यासाठी काही करावयास हवं. पंत, आम्ही 6 महासागराच्या कैदेत अडकून पडलो, परंतु आऊसाहेबांच्या देखरेखीखाली आपण स्वराज्याचा कारभार सुरळीत ठेवला. करावं तेवढं कौतुक थोडं. राजे अहो, आपल्यासारखा राजा असेल तर आमच्यासारखे सर्व आपल्यावरती जीव ओवाळून टाकायला मागे पुढे देखील पाहणार नाही. अगदी योग्य बोललात पंत. आऊसाहेबांची मायाची ऊब आणि संस्काराची शिदोरी घेऊन आपली रयत, प्रत्येक मावळा शिलेदार आपल्या हुकमावर प्राणाची बाजी लावण्यास तयार होतो. मिर्जास तहात दिलेले 23 किल्ले घेण्यासाठी आपल्या प्रत्येक मावळ्याने पराक्रमाची शर्त केली, प्रसंगी प्राणही गमावले. आणि आपले गडकोट स्वराज्य भवानीच्या चरणी फुलाप्रमाणे अर्पण केले. होय अनाजी पंत, आणि या स्वराज्य विस्ताराच्या कार्यात बहिर्जींची कामगिरी लाख मोलाची. परंतु पंत, या मोहिमांमध्ये आमचे कैक मोहरे खर्ची पडले. आम्हाला आठवतात ते सुभेदार तानाजीराव मालुसरे,
आधी लगीन कोंढाण्याचं मग करीन रायबाचं असं म्हणून मुलाचं लगीन टाकून कोंढाण्याकडे धावले. तोफांचे आवाज येईपर्यंत साक्षात मृत्यूला घोडखिंडीत रोखून धरणारे बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू, शंभूसिंग जाधव, दिलेर खानाचा पाय पुरंदराला लागू न देणारे मुरार बाजी, हसत हसत मृत्यूला मिठी मारणारे वीर शिवा काशे, सूर्याजी काकडे, वाघोजी तुपे, बाजी काका पासलकर, किती किती नाव घ्यावी. पंत या नररत्नांनी स्वराज्याच्या रणयज्ञात स्वतःच्या प्राणांची आहुती दिली म्हणून स्वराज्याच्या रोपट्याचा आज कल्पवृक्ष झाला, आपल्या स्वराज्याचं सुराज्य झालं. आणि म्हणूनच राजे, त्या स्वराज्यास मूर्तिरूप प्राप्त होण्यासाठी नरवीरांच्या बलिदानावर उभं राहिलेलं स्वराज्य, लोककल्याण, ह्यासाठी राजे तुमचा राज्याभिषेक व्हावा अशी आमची इच्छा आहे. राजे, श्रीकृष्णाप्रमाणे तुम्ही धर्मस्थापना केली, 5,00,000 घोडा, हत्ती, लष्कर, आरमार, गडकोट उभे केले. असं असता मस्तकी छत्र चामर धारण करणं हे कर्मप्राप्तच होतं. स्वराज्याचं सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी तुमच्यावर राज्याभिषेकाचा विधी झालाच पाहिजे. परंतु आऊसाहेब, राजा म्हणून सिंहासनावर आरूढ होण्यासाठी आम्ही हे केलेलंच नाही. हे स्वराज्य श्री शंभूच्या कृपेनं, आई जगदंबेच्या आशीर्वादानं आणि आपल्या प्रेरणेनं उभं राहील. आणि आऊसाहेब, राज्याभिषेक म्हणजे पैशांचा अपव्यय. राज्याभिषेकाच्या निमित्तानं गडावर पै पाहुण्यांचा राबता वाढला, भेटी नजराणे यावर अमाप खर्च होईल. सबब राज्याभिषेकाचा हा घाट बाजूला ठेवून लोककल्याणासाठी हा खजिना वापरावा असं आम्हास वाटत. गावोगावी विहिरी खोदाव्या, धरण बांधून बळीराजा समृद्ध करावा, पावसाचं पाणी जिरवून तळी बांधावी, आपल्या रयतेतल्या प्रत्येकाच्या हाताला काम असावं, प्रत्येक घरातल्या धान्याच्या कणग्या भरभरून वाहाव्या असं आम्हाला वाटतं. कैलासवासी महाराज स्वामींनी एक स्वप्न उराशी बाळगलं स्वराज्याचं. त्या स्वप्नाच्या पूर्तीची जबाबदारी आमच्या खांद्यावर सोपवली. आम्हीही मोठ्या जिद्दीनं आमच्या पोर सौदा लेकरास घेऊन सज्ज झालो स्वप्नपूर्तीसाठी. राजेनी ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काय नाही केलं, प्रसंगी मृत्यू सामोरे गेले. परंतु केवळ स्वप्नपूर्ती होऊन उपयोग नाही, केवळ राजमुद्रा शिक्के असून चालणार नाही, तर त्यास जगन्मान्यता हवी. हिंदूंचे छत्रपती सम्राट म्हणून शिवबास मान्यता मिळायलाच हवी आणि त्यासाठी हा राज्याभिषेक व्हायलाच हवा. आऊसाहेब, परंतु राज्याभिषेकाची काय आवश्यकता आहे? गेल्या 350 वर्षांपासून महाराष्ट्रातील रयतेनं केवळ अन्याय, अत्याचार पाहिले आहेत. शिवबानी स्वराज्याचं शिवधनुष्य खांद्यावर घेतलं, स्वराज्याची एक नवी यंत्रणा निर्माण केली, गडकोट आरमार उभारून त्यास मजबूती आणली. या सर्वाची दखल केवळ महाराष्ट्रानंच नव्हे तर उभ्या हिंदुस्थानानं घ्यावी असा आमचा मानस आहे. शिवाजी राजे सिंहासनाधीश्वर होणं म्हणजे अलम हिंदुस्थानात खऱ्या अर्थानं एक नवा हिंदू पदपातशाह उदयास येईल. पण आऊसाहेब, स्वराज्याची स्थापना तर झाली आहे ना, मग? तेवढं पुरेसं नाहीये पुतळाबाई. राजेनी जुलूम करणाऱ्या यवनी सत्तांचा नायनाट केला. स्वराज्य, स्वधर्म, स्वदेश यांची मुहूर्तमेढ रोवली, रयतेवर होणाऱ्या अन्यायास, अत्याचारास पायबंद घातला, देवळांची, मूर्तींची विटंबना थांबवली, आया बहिणींची अब्रू वाचवली,
त्या उजळ माथ्यानं बिनधोक वावरू लागल्या. परंतु एवढंच पुरेसं नाही. हे स्वातंत्र्य पुढे वर्षानुवर्ष अबाधित राहावं, धर्मास मानाचं स्थान मिळावं व ते टिकावं, यासाठी हा सोहळा, हा राज्याभिषेक महत्वाचा आहे. राजेंचं सिंहासनारोहण म्हणजे हिंदुस्थानात हिंदू धर्माचं सार्वभौमत्व रुजण्याची, टिकण्याची आणि वाढण्याची मुहूर्तमेढ. आम्हाला समजले आऊसाहेब, पण आता हे सगळं राजेंना कोण समजवणार? आऊसाहेब, तुम्हालाच त्यांना समजवावं लागेल. राजे, तुम्ही म्हणता ते खरं आहे. राज्याभिषेकाच्या अतिरिक्त खर्चाने स्वराज्याचा खजिना रिता होईल खरा. तोच खजिना रयतेच्या कल्याणासाठी वापरावा हा तुमचा विचारही पटतो. ज्या स्वराज्यासाठी तुमच्या सवंगडाने प्राणाचं मोल दिलं, ते स्वराज्य जगत मान्यता मिळाल्याशिवाय मूर्त होणार नाही. त्या स्वराज्याच्या भविष्यासाठी तुम्हास राज्याभिषेक करून घ्यावा लागणार राजे. हे राजसंस्कार तुमच्यावर झालेच पाहिजेत. मुळात हे स्वराज्यच रयतेचं राज्य आहे, त्यामुळे स्वराज्याची खरी मालक ती रयत. आम्ही केवळ त्या रयतेचे सेवक. आणि म्हणूनच आऊसाहेब, आम्हाला राज्याभिषेक करवून घेण्याचा किंवा छत्र चामर मस्तकावर धारण करण्याचा लोभ मुळीच नाही. राजे, तुमचं मोठेपण सांगायला वेद व्यास किंवा महर्षी वाल्मिकीच हवे. स्वतंत्र राज्य, स्वतंत्र ध्वज व्हावा ही तर कैलासवासी आबासाहेबांची इच्छा, हे त्यांचं स्वप्न. म्हणूनच तर अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी तुमच्या हाती भगवा ध्वज दिला राजे. अष्टप्रधान मंडळ उभं करून दिलं, हे सारं विसरलात तुम्ही. प्रतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाह सुनो शिवसेषा मुद्रा भद्राय राजते, ही कैलासवासी आबासाहेबांनी दिलेली मुद्रा विसरलात राजे? राजे, अहो तुमच्यावर हा राज्य संस्कार झाला नाही तर लोक केवळ तुम्हाला राज्यकर्ता म्हणून मानतील आणि स्वराज्य न जुमानता बादशाहला दंडवत घालत बसतील. राजे, माता पित्यांचं स्वप्न पूर्ण करणं हे आदर्श पुत्राचं कर्तव्य आहे. त्या दिल्लीश्वराच्या डोळ्यांदेखत, वेदमंत्रांच्या घोषात, छत्र चामरांकित ध्वजगजराज दुदुंभी विराजित, सार्वभौम राजचिन्हांकित सुवर्ण सिंहासनावर आपण आरूढ व्हावं हे सर्वांचं स्वप्न आहे राजे. राजे, तुमचा राज्याभिषेक हे आमच्या आजवरच्या व्रतांचं उद्यापन आहे. शिवबा, आजवर तुम्ही आमच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या. स्वराज्यात साकार रूपात पाहणं ही आमच्या मनीची शेवटची इच्छा. साहेब, आपली इच्छा म्हणजे आमच्यासाठी आई जगदंबेचीच आज्ञा. आम्ही राज्याभिषेकासाठी तयार आहोत. आमच्या मनी अजूनही येते, युवराज जरूर माघारी येतील. आमचे मनोदेवता आम्हास हेच सांगते का कोण जाणे, असे वाटते युवराज येतील आणि आम्हाला विचारतील आमच्या आऊसाहेबांच्या तळव्यांना तेल लावलेत का, आमच्या मातोश्रींची काळजी घेतलीत का. युवराज, आम्हास आपली फार याद येते हो. सुनबाई, आवरा स्वतःला, शंभुराचे गडावर येतील, लवकरच येतील. युवराज कसे परततील, देवाघरी गेलेली माणसं परतत नाहीत ना.
बाबा साहेब आज आम्ही जग जिंकलं. आमचा शंभू स्वराज्यात परत आला. आमचं लेकरू सुखरूप गडावर आलं. कृष्णाजी पंत, एक दोन दिवस नाही तर कित्येक मास तुम्ही आमचा शंभू, आमच्या स्वराज्याचा छावा जपलात. आम्ही आणि स्वराज्य आपले सदैव ऋणी राहू. शंभूराजे, आऊसाहेब तुम्हाला बघण्यासाठी आसुसल्या. थोरला महाल, धाकला महाल तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसला. चला त्यांचं दर्शन घ्या. या बघा तरी कोण आलंय ते. शंभू बाळ, शंभू बाळ, तुम्ही आलात. आम्हा सर्व काही मिळालं. तुमच्याशिवाय गड किती सुना होता. आज आम्हाला आकाश ठेंगण झालंय शंभू बाळ. आऊसाहेब, आता मी कुठे कुठे जाणार नाही. आपल्या आठवणींमध्ये कित्येक रात्री आम्ही जागून काढल्या. शंभूराजे, मातोश्री, तुम्ही खरंच आलात का हो? तुम्ही सुखरूप परत आलात. आता आम्हाला काही नको. शंभूराजे, शंभूराजे, तुमच्या काळ झाल्याच्या बातमीनं सह्याद्री हा राजगडही अश्रूंनी न्हावून निघाला हो. तुमच्या या वाईट बातमीमुळे आम्ही देवाधिकांशी सुद्धा झगडा मांडला होता. राजाचा निष्ठुर का वागला तो आमच्याशी? तुम्हाला माहित असतानाही गडावर मुलुखात शंभू राजेंचा काळ झाला अशी अमानुष होऊन का उठवली? आम्हालाही अंधारात ठेवलं तो तुम्ही. राजे, आमचं लेकरू जिवंत असताना पिंडदान केलं, हे करताना काहीच कसं वाटलं नाही राजे? एक साल झाला आम्ही सर्व ना सुखासुखी झोपू शकलो ना खाऊ शकलो. आपल्या राजकारणापायी आम्ही होरपळून निघालो. आपण बोलूच कसे शकलात? नवे आपली जीभच कशी रेटली शंभू बाळांचा काळ. राणीसाहेब, तसं सांगताना आमच्या जीवाला काय यातना झाल्या असतील ते आम्हालाच ठाऊक. आमच्यातलं बापाचं काळीजही पिळवटूनच निघालं होतं. शंभूराजांना मथुरेत कृष्णाजी पंतांकडे ठेवून निघताना आम्ही आमच्या काळजावर दगड ठेवला होता. परंतु दुसरा पर्याय नव्हता. शंभूराजांच्या वयाचे परवाने कुणाकडेही नव्हते. त्या गनीम सतत पाठीवर, म्हणून शंभूराजांना मथुरेत ठेवून आम्हाला दौडावं लागलं. मथुरेतून स्वराज्यात येईपर्यंतचा शंभूराजांचा मार्ग निर्धोक व्हावा
म्हणून शंभूराजे गेल्याची बातमी पसरवावी लागली. जेणेकरून बादशाह निश्चिंत झाला. त्याचा ससेमीरा थांबला. पण हा गनिमी कावा यशस्वी झाला आणि शंभूराजे सुखरूप गडावर आले. आऊसाहेब, या उपर काही चुकलं असेल तर क्षमा करा. आबासाहेब, आपण कधी चुकला नाहीत ना कधी चुकणार. आपल्यामुळे आमचे कुंकू सलामत राहिले. औक्षवंत व्हा. हुजूर, वो सिवा नामाकुल दगाबाज मक्कार है. वो हमारे हशमों को हाथों में मिठाई थमाकर भाग गया. लेकिन हुजूर, अल्लाह की हम पे मेहर है. उसका फर्जन, उसका जानशीन संभा अल्लाह को प्यारा हो गया. माफी आला हुजूर, सिवा का बेटा संभा जिंदा है और वो दक्खन में राजगढ़ पर सही सलामत लौट चुका है. या अल्लाह, या खुदा, ये किस बात की इतनी बड़ी सजा मिल रही है हमें? हमने सोचा था कि वो काफर सिवा हमारे शिकंजे से निकल गया, लेकिन हमारी दारुल सल्तनत की सरजमी उसके बेटे को निगल गई. मर गया उसका बेटा संभा और आज हमें फिर से शर्मसार होना पड़ रहा है. और इस सब की वजह है वो मिर्जा राजा जयसिंह और उसका बेटा राम सिंह, वजीर सल्तनत. राम सिंह को दरबार बंद कर दो और दक्खन में हमारा खुफिया पैगाम भेजो, मिर्जा राजे को कत्ल किया जाए. हुक्म की तामील हो. शिवा 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 शिवा. आचार्य, आचार्य, आपण आचार्य सर्व क्षेम कुशल आहे ना? नाही, कोणती तकलीफ नाही ना? राजांच्या स्वराज्यात आम्हास काहीच अडचण नाही. सर्व काही क्षेम आहे. पण आम्ही ऐकले म्हणे राजे स्वतःवर राजसंस्कार करून घेणार, म्हणे राज्याभिषेक करून मस्तकावर छत्रचामर धरणार. होय, आपण योग्यच ऐकले. रयतेच्या कल्याणासाठी आणि स्वराज्याला सार्वभौमत्व मिळवून देण्यासाठी राजांवरती हे धर्मसंस्कार होणे गरजेचे आहे. परंतु राजांच्या धर्मबाह्यकृतीचा आम्ही धर्मशास्त्राचे प्रतिनिधी म्हणून निषेध करतो. राजांच्या या राज्यसंस्काराला ब्रह्मवृंदांचा आणि धर्मसभेचा विरोध आहे. आचार्य, आपल्या विरोधाचे नेमके कारण आम्हास कळेल. राज्य अभिषेक करवून घेण्याचा अधिकार धर्मशास्त्रानुसार बौजी बंधनाने प्राप्त होतो. ब्राह्मणास आणि क्षत्रियास मौजी बंधनाचा अधिकार आहे. असे असताना शिवाजी राजे हा धर्मसंस्कार कसे काय करवून घेतील? मग राजे क्षत्रिय कुलोत्पन्न नाहीत असं म्हणायचं आहे का आपणास? अलबत्त. राजेंच्या पूर्वजांनी कुणबावा केला, नांगर मारला, तबब ते क्षत्रिय नाहीत. त्यात ना त्यांचे मौजी बंधन झाले, ना त्यांचे सोडमुंज. असे असताना आम्ही या सोहळ्यास मंजुरी काय म्हणून द्यावी? पंत, आपण धर्म जाणता. धर्मबाह्य वर्तनास आमचा विरोध असणं स्वाभाविकच आहे. रयतेचे, धर्माचे, शांततेचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या राजांनी असे धर्माविरुद्ध वर्तन करू नये, एवढंच आमचं म्हणणं. राजे स्वराज्यात होऊ घातलेल्या राज्याभिषेक सोहळ्यास
ब्रह्मवृंदांनी विरोध दर्शवलाय. साडेतीनशे वर्षांनंतर एक हिंदू राजा चक्रवर्ती सम्राट म्हणा, परंतु त्याला विरोध करणार कोण? तर प्रत्यक्ष हिंदू धर्म मार्तंड. या उपर शल्य काय असावे? हे पहा पंत, आमचा विरोध हा फक्त राज्याभिषेकाला आहे. सदरचा हा विधी धर्मशास्त्रानुसार व्हावा असेच आमचे म्हणणे आहे. आणि राजांचा तर आम्ही आदरच करतो. त्यांनी धर्माचं, समतेचं, ममतेचं स्वराज्य स्थापन केलंय. आम्ही पुन्हा सांगतो, ब्राह्मणास आणि क्षत्रियांस मौजी बंधनाचा अधिकार हा धर्मानेच दिलाय राजे. ज्यांच्या पूर्वजांनी कुणवावा केला त्यांस हा राज्य संस्कार करता येणार नाही. सबब. सबब काय आचार्य? आमच्या पूर्वजांनी नांगर मारला, कुणबावा केला, धरणी मातेच्या गर्भातून धान्य पिकवलं, लोकांच्या पोटाची खळगी भरणाऱ्या शेतकऱ्यास, बळीराजास मानाचं स्थान नाही तुमच्या धर्मशास्त्रात? जर असं असेल तर हे धर्मशास्त्र आणि ही धर्मसभा आम्हाला मंजूर नाही. आचार्य, साडेतीनशे वर्ष, साडेतीनशे वर्ष यवनी सत्तांचा हाहाकार माजला होता. मुलूक आपला, देश आपला, तरी सुद्धा आश्रिताचं जीण जगत कितपत पडलो होतो आपण. तेव्हा कुठं गेला होता तुमचा धर्म आणि कुठं गेलं होतं तुमचं धर्मशास्त्र? त्यावेळी आपल्या मुलखात आपलं राज्य निर्माण व्हावं म्हणून आम्ही आमच्या सवंगड्यांसमवेत रायरेश्वरावर रक्ताची धार धरली, स्वराज्याची शपथ घेतली. हे श्रींचं राज्य निर्माण व्हावं म्हणून कित्येकांनी रक्त सांडलं, कित्येकांनी प्राणांची आहुती दिली, घरादारावर निखारे ठेवले. आपल्याप्रमाणे पंचामृताची धार धरून स्वराज्य निर्माण होत नाही. त्यासाठी स्वराज्य भवानीला रक्ताचं अर्घ्य द्यावं लागतं. आणि म्हणूनच भविष्य पुराण आणि धर्म पुराणांचे दाखले देत स्वराज्य कार्याला विरोध करणाऱ्या आपल्या सारख्यांना आम्ही सुमानत नाही. आचार्य, तुमचा विरोध करण्याचा आमचा मानस नाही. म्हणूनच बाळाजी आवजेन करवी भोसले घराण्याची वंशावळ आम्ही मागून घेतली आहे. आम्ही भोसले मूळचे उदयपूर शिसोदे वंशातले, क्षत्रिय कुलोत्पन्न सूर्यवंशी घराणं. आमच्या पूर्वजांनी कुणबावा धरला याचा अर्थ अंगी असलेलं क्षत्रियत्व संपुष्टात आलं असं मानू नका. वंशभेद, वर्णभेद, जातीभेद पसरवून सनातन हिंदू धर्म वाटवू नका. असंतोषाचं बीज पेरू नका. आऊसाहेब, आऊसाहेब क्षमा असावी, आम्हाला माफ करा. राजे, राजे माफी असावी. असो, राजेंच्या राज्याभिषेकाचा मानस तुम्हास पटला हे ऐकून संतोष वाटला. आता ब्रह्मवृंदाचे आणि धर्मसंस्थेचे प्रतिनिधी म्हणून हंबीरराव मोहिते मोरोपंतांबरोबर काशीहून येणाऱ्या धर्म मार्तंड प्रकांड पंडित गागा भट्टास पालखी बरोबर सामोरे जावे. ज्ञान भास्कर, वेदो नारायण, कलियुगाचा साक्षात परब्रह्म विश्वेश्वर भट्ट म्हणजेच गागा भट्ट. गागा भट्टच राजेंचा राज्याभिषेक करणार.
या राजसंस्कार विधीचं पौरोहित्य त्याने स्वीकारलं आहे. अखेरीस सर्व विरोध जुगार ब्रह्मवृद्धाला सर्व पुरावे दाखव. सिसोडिया वंशाशी असलेला थेट संबंध दाखवून राज्याभिषेकात येणारे सर्व अडथळे आऊ साहेबांनी मोठ्या चातुर्यानं आणि धैर्यानं दूर केले. अगदी योग्य बोललात पंत. राजे आणि आऊ साहेबांमुळे दारामध्ये तुळस आणि मंदिरावरती कळस शाबूत आहे या स्वराज्यात. याचाच विसर पडला ब्रह्मवृंदान आणि हेच सहन झाले नाही आम्हा. हो केवळ राजांमुळे आणि आऊ साहेबांमुळे हिंदू धर्म अबाधित आहे. या महाराष्ट्राच्या महादेवाला देवाऱ्यात बसवायला विरोध करत होती लोक. पंत झालं गेलं गंगेला वेळा, परंतु आता सर्व क्षेम झालं. अहो राज्याभिषेकाचा दिवस ठरला सुद्धा. माघ शुद्ध सप्तमीला काशीचे धर्म मार्तंड प्रकांड पंडित धर्म भास्कर गागाभट्ट राजेंचा राज्याभिषेक करणार आहे. अहो महाद्वारापासून सदरे पर्यंत तोरण लागली सुद्धा. खरंय पण, परंतु या सर्व गडबडीमध्ये बाळाजी पंतांनी रेखाटलेलं राज्याभिषेकाचं अवतार आपण फासबंद केलं खरं, परंतु ते सदरेवरच पडून. आता सर्व विघ्न दूर झाले तेव्हा पंत त्वरा करा. सर्व देशींच्या राजे महाराजांनी राजपूत राणांना शिलेदारांना अगदी सर्वांना सर्वांना वेळेत अवतरण पोहोचेल याची खबरदारी घ्या. त्यात कुठलीही देर नको. पंत काळजी नसावी. एवढ्यात सर्व हरकारे सदरेवरील अवतानं घेऊन जातील आणि नेमून दिलेल्या सर्वांना निमंत्रण पोचतील सुद्धा. मोरपंत, बाळाजी पंतांच्या सुंदर हस्तलिखित मराठेशाहीच्या सर्व मानकऱ्यास अवतरण धाडलीत? जी आऊ साहेब, सर्व शिलेदारांना मानकऱ्यांना पै पाहुण्यांना. इतकेच नाही तर कर्नाटकात एकोजी राजांना देखील निमंत्रणे धाडली आहे. अहो एवढंच काय आऊ साहेब, राजपुतान्यास आदिलशाहीस कुतुबशाहीस डज इंग्रज खेम सावंत यांना निमंत्रण फासेबंद केले सुद्धा. राजे, राज्याभिषेकाची संपूर्ण सिद्धता झाली, परंतु तुमच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश आहे याचा खुलासा अद्याप झाला नाही. तुमच्या मंत्रिमंडळाचा खुलासा सदर साक्षीने व्हावा. जी आऊ साहेब, 350 वर्षांनंतर या मुलखात स्थापन होणाऱ्या प्रधान मंडळात अष्टप्रधान असते. पेशवे, सुरनीस, वाकनीस, मुजुमदार, डबीत, पंडितराव, न्यायाधीश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरसेनापती, ज्यांनी बहलोल खानावरची मोहीम पूर्णत्वास नेली आणि प्रतापरावांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेऊन मराठेशाहीची ध्वजा उंचावली. त्या वीराच्या हाती सेनापती पदाचे खडग असेल. आऊसाहेब, संपूर्ण हिंदुस्थानाला हेवा वाटे आणि स्वराज्याच्या सुयोग्य कारभाराची दखल घेतली जाईल असं स्वराज्याचं अष्टप्रधान मंडळ असेल. राजे, राज्याभिषेक विधींचे शाहिरांनी मोठ्या सोप्या सरळ रंजक अशा बांधणीत बांधून वर्णन ऐकवले. मोठे मनोरम वर्णन होते ते. परंतु राजे, आपण नेमून दिलेल्या अष्टप्रधान मंडळाचे कामकाज कसे चालणार, म्हणजे कुणावर कोणत्या जबाबदाऱ्या असणार हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे आम्हास. त्यामुळे प्रधान मंडळांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती देखील होईल. पेशवे मोरेश्वर त्र्यंबक पिंगळे. स्वराज्याच्या राज्यकारभारावर देखरेख ठेवणे आणि छत्रपतींच्या गैरहजेरीत कुलमुक्तारांच्या संमतीनं राज्यकारभार सांभाळणे
हुजूमदार रामचंद्र नीळकंठ। स्वराज्याच्या सर्व महाल व परगण्यांचा जमा खर्च तपासून त्याची नोंद करणे आणि तो छत्रपतींना वेळोवेळी सादर करणे। सुरनीस अनाजी दत्तो परभणीकर। स्वराज्याच्या सर्व पत्रव्यवहारांवर बारकाईनं लक्ष ठेवणे, सर्व सरदार शिलेदारांना जाणारे आज्ञापत्र तपासून पाहणे आणि त्याचबरोबर स्वराज्यातील जमीन व्यवहारांवर बारकाईने लक्ष देणे। वाकनीस दत्ताजी त्रिंबक। आपण छत्रपतींच्या खासगी कारभाराकडे लक्ष देणे, रोजनिशी लिहिणे, त्यांची भोजन व्यवस्था पाहणे, त्याचबरोबर छत्रपतींची खासगी आणि कौटुंबिक आमंत्रणे रेखाटणे। सरन्यायाधीश निराजी पंत रावजी नाशिककर। आपण न्याय देवतेचे काम करायचे आहे। दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारचे लवाद हुजूर दरबारी चालवून न्याय निवाडा करून रयतेस न्याय द्यायचा आहे। सेनापती अंबीरराव मोहिते। अष्टप्रधानातील सर्वात महत्वाचे पद, स्वराज्याच्या घोडदळाचे व पायदळाचे सेनापती, स्वराज्याच्या फौजेवर तुमची हुकूमत, स्वराज्याच्या सीमा रुंदावणे आणि सुरक्षित ठेवणे हे तुमचं काम। साहेब, सततची धावपळ, दगदग चिंता आणि मानसिक तणावाने आपण शमला। आता आपणास पूर्ण वेळ विश्रांतीची गरज आहे। आता कशी विश्रांती घेणार वैद्यराज? आमच्या शिवाजी राजेंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवावरच्या संकटास तोंड देऊन वेळ प्रसंगी आप्त स्वकीयांचा विरोध पत्करून ह्या स्वराज्याच्या वटवृक्षाचं संगोपन केलं, अविश्रांत कष्ट केले। आता कुठे तो वटवृक्ष फोपावतो आहे। भोसले बारदानाची पुढची पिढी ही शंभूराजेंच्या रूपात स्वराज्याची धुरा सांभाळण्यासाठी तयार होत आहे। आता फक्त या प्रयत्नास मूर्त स्वरूप येऊन आमचे शिवबा सिंहासनाधीश्वर छत्रपती महाराज हिंदू पतपादशाह झालेले पाहिजे आहे आमास। याची देही याची डोळा तो सोहळा पाहिला की मग आम्ही मुक्त हो, खऱ्या अर्थानं विश्रांती घेऊ। Thank you.
हर जो आनंद पर गंध जो कुजंग पर गौरव के अंग पर
राजन, आपण सिंहासनाधीश्वर छत्रपती होणार आहात. वेद मंत्रांच्या घोषात छत्र चामरांकित, सार्वभौम राजचिन्हांकित, सुवर्ण रत्न जडित सिंहासनावर आरूढ होणार. हिंदू पतपातशाहीचे चक्रवर्ती सम्राट होणार. तत्पूर्वी आपणास लोककल्याणाची शपथ घ्यावी लागेल. थांबावे गागा भट्ट. आमच्या आऊसाहेबांच्या आज्ञेनं आम्ही लोककल्याणाच्या साठी व्रतस्थ आहोतच. परंतु या सुवर्ण रत्न जडी सिंहासनावर आरूढ होण्यापूर्वी या सिंहासनाचं स्वप्न ज्यांनी वर्षानुवर्ष उरात बाळगलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी जीवाचं रान केलं, त्या स्वराज्य जननीला आमच्या आऊसाहेबांना वंदन करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. राम राज्य करा, धर्म राज्य करा, यशवंत व्हा. आम्ही शिवाजी राजे बिन शहाजी राजे भोसले आज या देशीचे चक्रवर्ती सम्राट होत आहोत. या धरणीवर संचार करणाऱ्या सर्व यवनासुरांचा तथा अमंगळ नरपशूंचा नायनाट करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही भूपती या नात्यानं
आमच्या रयतेचा पित्याच्या मायेनं प्रतिपाळ करू, तिचे संरक्षण करू. आमचे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असेल. आम्ही आमच्यावर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. आमच्या कैलासवासी आबासाहेबांच्या स्वप्नातले स्वराज्य पूर्ण करू. आईच्या मायेन मातृमुखी सत्तेचा निर्वाह करू. आम्हास आशीर्वाद असावा. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदू पद पाशः सेना पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती की जय. राजा शिव छत्रपती की जय. राजा शिव छत्रपती की जय.